अस्सलाम वालेकुम कैंडिडेट्स, मां सनम नवाज ए तव्हां ॾिसी रहिया आहियो ई साइंस स्कूल चैनल। जीअं त तव्हांखे ख़बर आहे, जेके सिंध गवर्नमेंट PST ऐं JST जी जेके जॉब्स अनाउंस कयूं आहिनि, इन सिलसिले में असां बायोलॉजी जी तयारी कराए रहिया आहियूं ऐं असां चैप्टर नंबर 2 कवर कराए चुका आहियूं ऐं अॼु इनशाला पाण स्टार्ट कंदासीं चैप्टर नंबर 3 जेको आहे बायोडाइवर्सिटी। ऐं चैप्टर नंबर 3 में असीं पूरी कोशिशि कंदासीं त जेके बि अहम MCQs आहिनि उहे तव्हांखे अॼु जे लेक्चर में कवर करायूं। अॼु ते स्टार्ट करियूं चैप्टर नंबर 3 जो जेको क्वेश्चन नंबर 1 आहे उहो आहे हाउ मेनी काइंड्स ऑफ ऑर्गेनिज़म्स इनहेबिट द अर्थ, यानी ज़मीन ते जेको आहे केतिरनि अक़साम जा ऑर्गेनिज़म्स मौजूदु आहिनि, उहो आहे ऑप्शन ए 10 मिलियन। क्वेश्चन नंबर 2 आहे द प्लांट प्रेज़ेंट इन अ पर्टिकुलर रीजन, जेतिरा बि ॿूटा जेको मौजूदु आहिनि हिकिड़े मखसूस एरिया में उनखे बायोलॉजिकल टर्म में छा चयो वेंदो आहे, उनखे चइबो आहे फ्लोरा, ऑप्शन ए। क्वेश्चन नंबर 3 आहे द एनिमल्स प्रेज़ेंट इन अ पर्टिकुलर रीजन, जेतिरा बि जेके जानवर मौजूदु आहिनि उनखे बायोलॉजिकल टर्म में छा चयो वेबो आहे, ऑप्शन बी फाना। यादि रहे जेतिरा बि ॿूटा आहिनि उनखे फ्लोरा चइबो आहे ऐं जेके बि एनिमल मौजूदु आहिनि उनखे फाना चइबो आहे, ऑप्शन बी सही आहे। क्वेश्चन नंबर 4 आहे बायोडाइवर्सिटी फाउंड ऑन अर्थ टूडे इज़ द रिज़ल्ट ऑफ हाउ मेनी ईयर्स ऑफ एवोल्यूशन, जेतिरी बायोडाइवर्सिटी आहे यानी जानदारनि जी जेके वैराइटीज़ मौजूदु आहिनि ज़मीन ते उहो केतिरनि साल पुराणी एवोल्यूशन जो रिज़ल्ट आहे, उहो आहे ऑप्शन बी 4 बिलियन। क्वेश्चन नंबर 5 आहे द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विद द क्लासिफिकेशन एंड ट्रेसिस ऑफ एवोल्यूशनरी हिस्ट्री ऑफ ऑर्गेनिज़म्स, उहो कहिड़ी शाख़ आहे बायोलॉजी जी जेकी क्लासिफिकेशन जे बारे में ॿुधाए थी ऐं एवोल्यूशनरी हिस्ट्री जे बारे में ॿुधाए थी, उहो आहे ऑप्शन बी सिस्टमेटिक्स। क्वेश्चन नंबर 6 आहे विच ऑफ द फॉलोइंग इज़ हाइएस्ट टेक्सॉन ऑफ क्लासिफिकेशन, हेठनि मां जेके चार ऑप्शन ॾिनल आहिनि इन्हनि मां हाइएस्ट टेक्सॉन कहिड़ो आहे, उहो आहे ऑप्शन सी ऑर्डर। क्वेश्चन नंबर 7 आहे अ क्लास ऑफ ग्रुप ऑफ रिलेटिड, यानी क्लास में जेको आहे रिलेटिड कहिड़े कहिड़ो ग्रुप मौजूदु हूंदो आहे, उहो आहे ऑर्डर। हिकु जहिड़ा ऑर्डर मिली करे छा ठाहींदा आहिनि, क्लास, ऑप्शन बी सही आहे। क्वेश्चन नंबर 8 आहे अ रिलेटिड ग्रुप ऑफ जेनरा कंप्राइज़िस ऑफ, यानी हिकु जहिड़ा जेके जेनरा हूंदा आहिनि जीनस हूंदा आहिनि उहे मिली करे छा ठाहींदा आहिनि, ऑप्शन सी फैमिली। क्वेश्चन नंबर 9 आहे अ जीनस इज़ अ ग्रुप ऑफ रिलेटिड, यानी जीनस में जेको आहे कहिड़ा ग्रुप मौजूदु हूंदा आहिनि, हिकु जहिड़ी स्पीशीज़ मौजूदु हूंदियूं आहिनि, उहा आहे ऑप्शन डी स्पीशीज़। क्वेश्चन नंबर 10 आहे अ फैमिली इज़ अ ग्रुप ऑफ रिलेटिड, यानी फैमिली में जेको आहे उहो जेतिरा बि हिकु जहिड़ा जेनरा आहिनि उहे मिली करे छा ठाहींदा आहिनि, हिकु फैमिली ठाहींदा आहिनि, ऑप्शन ए सही आहे जेनरा। क्वेश्चन नंबर 11 आहे अ ग्रुप ऑफ रिलेटिड स्पीशीज़, यानी हिकु जहिड़ी स्पीशीज़ जेके आहिनि उहे मिली करे कहिड़ो ग्रुप ठाहींदा आहिनि, उहो आहे ऑप्शन सी जीनस। क्वेश्चन नंबर 12 आहे द ऑर्डर ऑफ पी प्लांट इज फेबल्स, ऑप्शन बी सही आहे जेको आहे ऑर्डर पी प्लांट जो। क्वेश्चन नंबर 13 आहे द फैमिली ऑफ ह्यूमन बींग, यानी ह्यूमन बींग जेके इंसान आहिनि उनखे कहिड़ी फैमिली में क्लासिफाई कयो वियो आहे, उहो आहे ऑप्शन डी होमिनेटी। क्वेश्चन नंबर 14 आहे द ऑर्डर ऑफ ह्यूमन अकॉर्डिंग टू द क्लासिफिकेशन, यानी विरासत जो जेको सिस्टम आहे उनजे मुताबिक़ इंसाननि खे कहिड़े ऑर्डर में विधो वियो आहे, उहो आहे ऑप्शन बी प्राइमेट्स। क्वेश्चन नंबर 15 आहे द बेसिक यूनिट ऑफ क्लासिफिकेशन, यानी विरासत जो जेको बुनियादी एको आहे उहो कहिड़ो आहे, उहो आहे ऑप्शन डी स्पीशीज़। क्वेश्चन नंबर 16 आहे हू इंट्रोड्यूस द सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गेनिज़म फॉर द फर्स्ट टाइम, सभ खां पहिरीं जेको विरासत जो कॉन्सेप्ट हो जानदारनि जी विरासत जो उहो कंहिं ॾिनो हो, उहो आहे ऑप्शन बी अरिस्टोटल। क्वेश्चन नंबर 17 आहे द स्मॉलेस्ट टेक्सॉन ऑफ द टेक्सॉनॉमी, यानी सभ खां नंढे में नंढो जेको यूनिट आहे टेक्सॉनॉमी जी क्लासिफिकेशन जो उहो कहिड़ो आहे, उहो आहे स्पीशीज़, ऑप्शन सी। क्वेश्चन नंबर 18 आहे हू इंट्रोड्यूस द टेक्सॉन ऑफ ऑर्डर, यानी ऑर्डर टेक्सॉनॉमी में जेको आहे उनखे कंहिं इंट्रोड्यूस करायो, उहो आहे साइंटिस्ट ऑगस्टस रेविनस, ऑप्शन सी सही आहे। क्वेश्चन नंबर 19 आहे कैरोलस लीनस डिवाइडेड नेचर इंटू किंगडम, जेको साइंटिस्ट हो कैरोलस लीनस उन केतिरनि किंगडम में विरायो हो जानदारनि खे, उहो आहे ऑप्शन ए 3। क्वेश्चन नंबर 20 आहे इन विच ईयर 3 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम वॉज प्रपोज, कहिड़े साल में जेको आहे 3 किंगडम वारो क्लासिफिकेशन जेको सिस्टम हो उनखे प्रपोज़ कयो वियो, उहो आहे ऑप्शन डी 1866। क्वेश्चन नंबर 21 आहे हू प्रपोज द 3 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम, 3 किंगडम क्लासिफिकेशन जो सिस्टम हो उहो सभ खां पहिरीं कंहिं प्रपोज कयो, अर्न्स हैकल, ऑप्शन सी। क्वेश्चन नंबर 22 आहे बैक्टेरिया आर असाइंड टू द किंगडम, बैक्टेरिया जेको आहिनि उनखे कहिड़ी किंगडम में विधो वियो आहे, उहो आहे ऑप्शन बी किंगडम मोनेरा। क्वेश्चन नंबर 23 आहे विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप इंक्लूड्स ऑर्गेनिज़म्स ऑल ऑफ विच आर प्रोक्रियोट्स, हेठनि मां कहिड़ा आहिनि जेके
सब जानदार जेके आहिनि उहे प्रोकैरियोट्स आहिनि, उहा आहे ऑप्शन बी बैक्टीरिया। क्वेश्चन नंबर 24 आहे, इन विच ईयर फाइव किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम वॉज प्रपोज, कहिड़े साल में पंज किंगडम वारो जेको सिस्टम आहे क्लासिफिकेशन जो उनखे प्रपोज कयो वियो हो, उहो आहे ऑप्शन सी 1967। क्वेश्चन नंबर 25 आहे, फाइव किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम ऑफ विटेकर वॉज मॉडिफाइड बाय, जेको विटेकर साइंटिस्ट पंज किंगडम वारो सिस्टम ॾिनो उनखे चेंज कीअं कयो हो, उहे ई ॿई साइंटिस्ट हुआ, ऑप्शन ए ऐं बी ॿई सही आहिनि, ऑप्शन आहे ऑप्शन डी बोथ ए एंड बी। क्वेश्चन नंबर 26 आहे, विच ऑर्गेनिज़म्स इज इंक्लूडिड इन किंगडम मोनेरा, किंगडम मोनेरा में हेठिन मां कहिड़ा ऑर्गेनिज़म्स शामिलु आहिनि, उहो आहे ऑप्शन बी साइनोबैक्टीरिया। क्वेश्चन नंबर 27 आहे, अकॉर्डिंग टू द बायोलॉजिस्ट द प्रोटेस्ट आर द एनसेस्टर्स ऑफ, बायोलॉजिस्ट जे मुताबिक़ जेके प्रोटेस्ट आहिनि उहे एनसेस्टर्स आहिनि कंहिंजा, इहे तमामु जानदारनि जा ई एनसेस्टर्स आहिनि, ऑप्शन डी ऑल ऑफ दी सही आहे। क्वेश्चन नंबर 28 आहे, किंगडम प्रोटेस्टा इंक्लूड्स, प्रोटेस्टा जेकी किंगडम आहे उन मां कहिड़ा जानदार हेठिन मां शामिलु आहिनि, उहो आहे ए एंड बी, ऑप्शन डी सही आहे। क्वेश्चन नंबर 29 आहे, न्यूक्लियर एनवेलप इज एब्सेंट इन, न्यूक्लियर एनवेलप जेको आहे उहो हेठिन मां कंहिं में मौजूदु न हूंदो आहे, उहो आहे ऑप्शन ए किंगडम मोनेरा जा जेके बि जानदार आहिनि उन्हनि में एनवेलप मौजूदु न हूंदो आहे। क्वेश्चन नंबर 30 आहे, वायरसिस बिलोंग्स टू द किंगडम, हेठिन मां कहिड़ी किंगडम मां जेको आहे वायरसिस तालुक़ु रखनि था, उहो हेठिन मां का बि अहिड़ी किंगडम न आहे, ऑप्शन डी सही आहे, नन ऑफ दीज। क्वेश्चन नंबर 31 आहे, विच ऑर्गेनिज़म्स आर कंपोज्ड ऑफ ओनली प्रोटीन्स, हेठिन मां कहिड़ा ऑर्गेनिज़म्स आहिनि जेके जस्ट प्रोटीन्स सां ठहियल हूंदा आहिनि, उहो आहे ऑप्शन ए प्रियॉन्स। क्वेश्चन नंबर 32 आहे, विच ऑफ दीज इज असेल्युलर पार्टिकल्स, हेठिन मां कहिड़ा जेके आहिनि उहे असेल्युलर पार्टिकल्स आहिनि, उहो आहे ऑप्शन डी वायरस। क्वेश्चन नंबर 33 आहे, द ऑर्गेनिज़म्स दैट आर कंपोज्ड ऑफ सर्कुलर आर एन ए ओनली, हेठिन मां कहिड़ा ऑर्गेनिज़म्स आहिनि जेको जस्ट सर्कुलर आर एन ए जा ठहियल हूंदा आहिनि, उहो आहे ऑप्शन बी वेरियोट्स। क्वेश्चन नंबर 34 आहे, द सेल वॉल ऑफ फंजाई इज मेड अप ऑफ, सेल वॉल जेकी आहे फंजाई जी उहा छाजी ठहियल हूंदी आहे, उहा आहे ऑप्शन ए काइटिन। क्वेश्चन नंबर 35 आहे, कॉमन एग्ज़ाम्पल ऑफ किंगडम फंजाई इज, हेठिन मां जेको कॉमन एग्ज़ाम्पल आहे उहो कहिड़ो आहे किंगडम फंजाई जो, उहो आहे ऑप्शन ए मशरूम्स। क्वेश्चन नंबर 36 आहे, हू फर्स्ट इंट्रोड्यूस एंड अडॉप्टेड द सिस्टम ऑफ बायनॉमियल नॉमेनक्लेचर, ॿ नालनि जो जेको सिस्टम हो उहो कहिड़ो साइंटिस्ट सभिनी खां पहिरीं इंट्रोड्यूस करायो, आहे ऑप्शन सी कैरोलस लिनस। क्वेश्चन नंबर 37 आहे, साइंटिफिक नेम ऑफ ऑनियन इज, ऑनियन जो जेको साइंटिफिक नालो आहे उहो आहे एलियम सीपा। क्वेश्चन नंबर 38 आहे, द साइंटिफिक नेम ऑफ हाउस फ्रो इज, जेको साइंटिफिक नालो आहे हाउस फ्रो जो उहो आहे कॉर्वस स्पेंडेंस, ऑप्शन सी सही आहे। क्वेश्चन नंबर 39 आहे, द साइंटिफिक नेम ऑफ स्टारफिश, जेकी स्टारफिश आहे उनजो साइंटिफिक नालो छा आहे एस्टेरियस रूबिन्स, ऑप्शन बी सही आहे। क्वेश्चन नंबर 40 आहे, हाउ मेनी पीपल आर एडिड इन ह्यूमन पॉपुलेशन ईच डे, हर ॾींहुं जेको आहे ह्यूमन पॉपुलेशन में केतिरा पीपल जेको आहिनि उनखे एड कया वञनि था, या केतिरी उनजी पॉपुलेशन वधे थी, उहो आहे ऑप्शन सी सही आहे, 260,000। क्वेश्चन नंबर 41 आहे, अ स्पीशी दैट नो लॉन्गर लिव्स इन एन इको सिस्टम, हिकिड़े इको सिस्टम में जेकॾहिं का स्पीशी को जानदार हाणे मौजूदु न आहे, उहो ख़तमु थी चुका आहिनि, त उन क़िस्म जी स्पीशीज़ खे छा चइबो आहे, उहो आहे ऑप्शन सी सही आहे, एक्सटिंक्ट स्पीशीज़, यानी जेके दुनिया में हाणे मौजूदु न आहिनि। क्वेश्चन नंबर 42 आहे, द ग्रेटेस्ट कॉज ऑफ स्पीशीज़ एक्सटिंक्शन, यानी उहे जानदारनि जो इन्हनि जो जेको ख़ात्मो आहे उनजो सभु खां वॾो सबबु छा आहे, उहो आहे स्पीशीज़ इंट्रोडक्शन्स, ऑप्शन बी सही आहे। क्वेश्चन नंबर 43 आहे, द ग्रेटेस्ट थ्रेट टू द बायोडाइवर्सिटी ऑन अर्थ टूडे, जेको सभिनी खां वधीक जेको थ्रेट आहे बायोडाइवर्सिटी खे ज़मीन ते उहो कहिड़ो आहे, उहो आहे ऑप्शन सी हैबिटेट लॉस, यानी उन्हनि जो हैबिटेट उन्हनि खे नथो मिले उन्हनि जी पसंदि जो, जंहिंजी वजह सां उन्हनि खे तमामु घणो नुक़सानु रसे थो। क्वेश्चन नंबर 44 आहे, विच ऑर्गनाइज़ेशन प्रिपेयर्ड द फर्स्ट नेशनल रेड लिस्ट ऑफ पाकिस्तान, पाकिस्तान जी जेकी फर्स्ट नेशनल रेड लिस्ट ऑफ पाकिस्तान आहे उहो कंहिं कहिड़ी ऑर्गनाइज़ेशन सभ खां पहिरीं जेको आहे तयारु कई, उहा आहे ऑप्शन बी सही, IUCN। क्वेश्चन नंबर 45 आहे, पाकिस्तान साइन UN कन्वेंशन ऑन कम्बैटिंग डिज़र्टिफिकेशन, पाकिस्तान जेको आहे UN कन्वेंशन ऑन जेको डिज़र्टिफिकेशन ते जेको साइन कयो हो उहो कॾहिं कयो, उहो आहे ऑप्शन सी 1997। क्वेश्चन नंबर 46 आहे, हाउ मेनी एनिमल्स ऑफ इंडस डॉल्फिन आर लेफ्ट टुडे इन द इंडस रिवर, इंडस रिवर में जेको आहिनि केतिरा एनिमल जेको उनखे छॾियो वियो आहे, उहो आहे ऑप्शन डी सही आहे, 600। क्वेश्चन नंबर 47 आहे, हबोरा बस्टर्ड फ्लाइज टू पाकिस्तान, इहे जेके पखी आहिनि उहे पाकिस्तान में कहिड़े मौसम में लटपलाण कंदा आहिनि, उहो आहे ऑप्शन डी विंटर।
क्वेश्चन नंबर 48 आहे द नेशनल एनिमल ऑफ पाकिस्तान पाकिस्तान जो जेको कौमी जानवर आहे उहो कहिड़ो आहे मारखोर ए ऑप्शन सही आहे क्वेश्चन नंबर 49 आहे द नेशनल बर्ड ऑफ पाकिस्तान जेको नेशनल बर्ड आहे कौमी पखी आहे पाकिस्तान जो उहो कहिड़ो आहे उहो आहे ऑप्शन सी चकोर पार्ट्रिज कैंडिडेट इहे हुआ चैप्टर नंबर 3 बायोडाइवर्सिटी जा अहम सवाल जेके अॼु असां लेक्चर में कवर कया इनशाला नेक्स्ट लेक्चर में कंदासीं चैप्टर नंबर 4 Thanks for watching.